काही प्रदर्शन करत असताना तुम्हाला स्पॉन्सर्स ज्याला म्हणतात बरोबर म्हणजे कुठल्या कंपनीज वगैरे यांनी मदत केली बाबा सातारामध्ये असं प्रदर्शन घडलं आहे विकास त्यांनी आपल्याला एक रचना एक्झिबिशन करण्यासाठी मदत केली त्याच्यामध्ये काय खरं तर म्हणजे बिल्डर्स आतामध्ये फार मोठ्या मोठ्या सिमेंट कंपनीज आहेत तुमच्या ते असे आता बॅनर्स आणि याच्यावरती कुठल्या सिमेंट कंपनीचं एकही नाव दिसलं नाही तर सिमेंट कंपनीने काय इंटरेस्ट घेतला नाही याच्यामध्ये हा मोठा प्रश्न आहे मला की जर स्टील कंपनी तुम्हाला मदत करते रचना एक्झिबिशन साधारणतः आपण बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटर एक आठ वर्ष साधारणतः घेतं 2017 झालं 19 झालं 19 नंतर 21 झालं नव्हतं कोविडच्या कारणामुळे निर्बंधांमुळं तरी 2022 आपण नेहमीप्रमाणे त्याच जोमाने आणि हायटेक आणि दरवर्षी आपण जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करतो त्या हिशोबाने आपण ह्यावर्षी अजून चांगलं करण्याचा प्रयत्न केला साधारणतः 5 स्टॉलपासून सुरुवात केली होती आपण ह्या रचनाच्या प्रदर्शनात आज आपण 114 स्टॉलपर्यंत पोहोचलेलो आहे आणि प्लस 10 बाहेरचे म्हणजे साधारणतः 125 स्टॉलपर्यंत आपण पोहोचलेलो आहे ह्याचं रूप अतिशय भव्य आहे पूर्वी आपण जिल्हा परिषद ग्राउंडवर घ्यायचो पण आता तिथं वॉकिंग ट्रॅक आणि ह्या झाल्यामुळं पार्किंगचा प्रॉब्लेममुळे आपण ते सैनी स्कूल ग्राउंडवर घेतलेलं आहे पार्किंगची व्यवस्था आताच आहे फूड स्टॉल पण आहेत 1-5-6 बऱ्यापैकी लोकांना तिथल्या काही अडचण येणार नाही पार्किंगची व्यवस्था आता आहे अतिशय मोठं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं प्रदर्शन बऱ्यापैकी आपण हे घेतो आहे आणि सगळ्यांना मी विनंती करतो सातारकरांना की त्यांनी या ठिकाणी यावा आकर्षक योजनांचा लाभ घ्यावा आणि डिस्काउंट स्कीम्स आहेत पोलिसांसाठी आपण काही डिस्काउंट स्कीम्स काढल्यात आर्मीवाल्यांसाठी आपण आपल्या सगळ्या डेव्हलपर्सला बिल्डर्ससाठी आवाहन केलं की त्यांच्यासाठी काहीतरी चांगल्या स्कीम्स घ्या तर सगळ्यांनी सातारकरांनी या ठिकाणी 24, 25, 26, 27 नोव्हेंबरला येऊन सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती करतो हो सातारकरांसाठी नेहमीपेक्षा ऑलरेडी 114 स्टॉल जे काही सगळे बिल्डर्स असतील जिथं काही किचनचे इक्विपमेंट्स आहेत ते ऑलरेडी स्कीममध्ये प्रदर्शनात हे डिस्काउंटेडमध्येच असणार आहेत नॉर्मली तुम्ही दुकानात गेला काय घेत आहेत त्या हिशोबाने हे बऱ्यापैकी सगळे डिस्काउंटेडच असतील काय अडचण हो पत्रकारांसाठी करतो आम्ही अपील करतो सगळ्यांना एक निवेदन काढतो आमच्या बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटरतर्फे रचना 2022 हे भव्य प्रदर्शन आपण पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात मोठं भव्य प्रदर्शन आपण 24 ते 27 नोव्हेंबर या रोजी सैनी स्कूलच्या ग्राउंडवर आपण चालू करत आहोत त्या अनुषंगानं आपल्याला 114 स्टॉल बिल्डर असोसिएशनचे बिल्डरचे स्टॉल आहेत 5 स्टॉल कवर्ड स्टॉल आहेत व 5 स्टॉल ओपन स्टॉल मशिनरीचे स्टॉल आहेत यामध्ये आपण ग्राहक व बिल्डर यांच्यामधला दुवा म्हणून ना नफा ना तोटा या गोष्टीवर आपण बिल्डर असोसिएशन मार्फत हे रचना एक्झिबिशन आपण राबवत आहोत सातारकरांना एकच आव्हान की या एका छताखाली सर्व बिल्डरांना तुम्हाला सर्व प्रोजेक्ट पाहण्याची संधी मिळेल त्यामुळं ज्यांना घर घेण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी या रचना एक्झिबिशनला भेट देऊन त्यांचं मनपसंत घर पसंत करण्यासाठी त्यांनी रचना एक्झिबिशनचा फायदा घ्यावा नमस्ते मी सचिन देशमुख माजी चेअरमन बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटर रचना 2022 हे प्रदर्शन आपण जे घेत आहे ते मधल्या दोन कोविडच्या पार्श्वभूमीवरती 2 वर्ष आपण काही करू शकलो नाही आमच्या व्यवसायामध्ये पण खूप मोठ्या अडचणी होत्या आणि ह्या अडचणींमधनं नुकताच आपला व्यवसाय उभारीस येत आहे गेले वर्षभर आपला उभारीस येत आहे आणि त्याच जोडीनं आपल्या महाराष्ट्र राज्याने नवीन बांधकाम नियमावली आपल्या इथं लागू केलेली आहे सर्व महाराष्ट्रासाठी त्यामुळे इथं बऱ्यापैकी आपल्याकडे ॲडिशनल FSI आणि हे मिळणार आहे तर त्याचा ग्राहकांना पण लाभ हवा आणि बिल्डरांना पण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत त्यांच्यामध्ये पोचता यावं यासाठी हे रचना एक्झिबिशन हे एका छत्राखाली सर्व बिल्डर्सना आणून एकत्रित आणून जास्तीत जास्त दोन्ही लोकांचा फायदा करून देईल आणि सातारकरांना स्वस्तातलं घराचं स्वप्न पूर्ण करण्यास हे प्रदर्शन नक्कीच मदत करेल अशी आमची सर्वांची भावना आहे आणि आमची सर्व सातारकरांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी इथं भेट द्यावी आणि त्यांचा सहभाग घेऊन या इथल्या सर्व सवलतींचा त्यांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती आहे